नमस्कार मी नमस्कार आज बनवते मी भेंड्याची भाजी। हे भेंडे मी पहिले स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर पुसूनही घेतले, स्वच्छ अगदी पुसून घ्यायचे। त्यानंतर मी चिरून घेतलेले आहेत। आता याच्यावरती मी एक कढईमध्ये व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे। मी तेल न टाकताच पहिले भेंड्याची भाजी ही अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। ही तुम्ही बघू शकता ही चिकट झालेली आहे, पण ती चिकट आपण जेव्हा भाजी करू तेव्हा ती चिकट नसणार आहे। भाजी आता व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। त्यामध्ये मी अर्ध्या पळी तेलाची टाकून घेते। तुम्ही बघू शकता आता भाजीचा चिकटपणा पूर्ण कमी झालेला आहे, कारण पहिली मी ती भाजून घेतली होती आणि नंतर थोडंसं तेल टाकलं। आता मी ही भाजी काढून घेते। ज्या कढईमध्ये भाजी भाजून घेतलेली होती भेंडीची, त्याच कढईमध्ये मी तेलाची दीड पळी टाकून घेतलेली आहे। तेल थोडं मी गरम होऊन देणार आहे। आता तेल गरम झालेले आम्ही तो टाकते आणि तीन मिरची चिरलेली होती मिरची टाकून घेणार आहे। आता हे व्यवस्थित कांदाही भाजून घेते। छानसा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा लवकर भाजावा यासाठी मी यामध्ये अर्धा चमच मिठाचं टाकून घेणार आहे। कढीपत्त्याची पाणी आटते न कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे। यामध्ये मी अर्धा चम्मच मसाला टाकून घेते। तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका, मला आवडतो त्यासाठी मी मसाला आणि मिरची दोन्ही टाकून घेते। त्यामुळं टेस्ट थोडी वेगळी लागते भाजीची। आणि कोकम हळद अर्धा टीस्पून आता भाजी टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता जी भाजी एवढी चिकट होती तीच भाजी अगदी छान अशी मोकळी झालेली आहे। 2 मिनिटांसाठी मी असेच ठेवून देणार आहे। झाकण ठेवायचं नाही आहे, झाकण ठेवल्यामुळं काय होईल चिकटपणा येईल भाजीला। त्यासाठी भाजी अशीच व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। आता 2 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान आणि अशी चविष्ट भेंडीची भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते। तुम्ही जर बनवलेली भेंडीची भाजी जर चिकट होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे भेंडीची भाजी नक्की बनवून बघा। छानसुद्धा लागेल, चविष्ट लागेल। आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।